नमस्कार मंडळी, जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे। आता तुम्ही मागे बघू शकता, आपण पूर्ण जंगलामध्ये आलो आहोत। आणि आता आपण कुठे आलो आहोत, आज आपण नवीन एक मंदिर बघणार आहोत। त्याचं नाव आहे जटाशंकर महादेव। तुम्ही मागे बघू शकता, हे मंदिर आहे, पूर्णपणे जंगलामध्ये आहे। आणि कुठे आहे हे तुम्ही तळेटीवला इकडे आला म्हणजे गिरनारच्या पायथ्याशी, म्हणजे तुम्ही जर इथे मागे बघितलं, या मंदिराच्या मागे गिरनार पर्वत आहे, तर पर्वताच्या पायथ्याशी इकडे। तर आत्ता जो मार्ग आलेला, जो जुना मार्गाने आलो आहोत आपण, तर ह्या मंदिराला तुम्हाला येण्यासाठी जो रोपवेचं स्टेशन आहे, म्हणजे खालचं रोपवेचं स्टेशन आहे, तिकडनं तुम्हाला उजवीकडे जायचं आहे। आणि उजवीकडे आल्यानंतर तुम्हाला सरळ 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 पुढे यायचं आहे। तिथे तुम्हाला जुना मार्ग लागेल गिरनारचा, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जटाशंकर महादेवाचं तिकडे दिशा दाखवली असेल, तिकडनं तुम्हाला आत यायचं आहे। आणि तुम्ही असं जंगल वाटेने येता, आणि जंगल वाटेने आल्यानंतर तुम्हाला हे मंदिर लागतं। आता आपण या मंदिरामध्ये जाऊया आणि आतमध्ये आपण बघूया काय काय आहे। जय शिव शंभो, जय शिव श्री जटाशंकर महादेव की जय। इकडनं हे मंदिर आहे, जटाधारी शंकराला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पॅन्ट घालून जाऊ शकत नाही, तुम्हाला असं वस्त्र घालायला लागेल, खाली सोवळं किंवा पंचा तुम्हाला गुंडाळायला लागेल, डायरेक्ट तुम्ही जाऊ शकत नाही। जटाशंकर महादेव हे मी सांगितल्याप्रमाणे गिरनार पायथ्याशी असलेल्या जंगलात आहे व हे स्वयंभूपिंड एका गुहेमध्ये आहे। तुम्हाला या मंदिरात जर पावसाळ्यात यायचे झाले तर मध्ये तीन धबधबे ओलांडून यावे लागेल व पावसाळ्यात तर आसपासचे जंगल अतिशय घनदाट झालेले आपल्याला जाणवेल। रोजरोजच्या आपल्या अतिशय गर्दीतल्या जीवनातून आपण जेव्हा इथे येतो तेव्हा नवीन उत्साह, आध्यात्मिक शक्ती व वातावरणामधील शुद्धता आपल्याला नक्कीच जाणवते। मंदिराला थांबून आम्ही बऱ्याच वेळानंतर परतीच्या प्रवासाला लागलो। परतीचा प्रवास हा पूर्णपणे जंगलातला आपल्याला दिसून येतो। जटाशंकर महादेव मंदिरापासून आपण निघालोय तिकडनं आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलोय। तर आम्ही सकाळी पहाटे चालू केलं होतं, अंधार होता, त्यामुळे तुम्हाला मार्ग दाखवू नाही शकलो। तर जाताना मी तुम्हाला दाखवतो मार्ग कसा होता आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने येऊ शकता। तर एक तर पूर्णपणे आपण तुम्ही मगेश सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे जंगल आहे, पूर्ण जंगलाची वाटे पायवाटे जिने काही नाही आहे तिथे। आणि अगदी महादेव मंदिराच्या सुरुवातीला फक्त 30-40 पायऱ्या आहेत फक्त, बाकी सगळा मार्ग तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे। आणि आजूबाजूला पूर्णपणे जंगल आहे।
या आजूबाजूच्या परिसराकडे बघितल्यावर व तो फील केल्यावर इथून परत जावेसे वाटणारच नाही. अशी ही निसर्गरम्य व पावन जागा आहे. जटाशंकरला जाताना तुम्हाला मध्ये एक नवीन पात्र लागतं. पात्र म्हणजे काय की मागे हा गिरणा पर्वत आहे. गिरणा पर्वत जेवढं पण पाणी वरनं येत असेल धबधब्यामार्फत ते इकडे सगळे एकजूट होऊन इकडनं तुम्ही बघू शकता केवढे मोठे मोठे दगड आहेत आणि इकडने पाणी खाली जात असेल पावसाळ्यामध्ये आणि आपण इकडनं आलो आणि आपल्याला हे क्रॉस करून आता इकडे जायचं आहे. इथे कसा बसलाय संतोषा काय म्हणतो भाऊ? बस कसं वाटतंय तुला सांग. आता आपण जाऊन आलो आहे जटाशंकरला आणि दर्शन करून आलो आहे. तर पूर्णपणे जंगलातनं गेलो आहे आपण. आपण जुन्या वाटेने थोडंफार अंतरावर आलो. जुने वाट म्हणजे जी गिरनारला जुनी वाट जाते तिकडनं आपण मग नंतर आपण पाय वाटेने पूर्ण जंगलामध्ये गेलो. तुझा अनुभव काय आहे याबद्दल? एक्सपिरियन्स माझा फार छान होता. फार बरं वाटलं मला. जबरदस्त. हा अनुभव शक्य असेल तो प्रत्येकाने घ्यायला हवा. प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. राईट. आणि महादेवाचे दर्शन झाले. फार बरं वाटलं मला. आणि महादेवाची पिंड पण तू बघितली असशील आतमध्ये गुहेमध्ये. हो. त्याच्यामुळे एकदम ती आणि तिकडे गेल्यानंतर जे फिलिंग पॉझिटिव्हिटी आपल्याला जी जाणवते ती एकदम जबरदस्त आहे. खूप छान आहे. खूप. आणि वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये अंगात शहरली जाते. बरोबर आहे. फार बरं वाटलं माझ्या मते. आणि मंदिरं अशीच पाहिजेत कारण कसं आहे की कुठलेही दुकानं नाही आहेत. कुठलेही काही फोटो तसबिरी गंडे दोरे दुकानं काहीच नाही आहेत. बरोबर. एकदम असं एकदम हिडन टेम्पल ज्याला म्हणतो आपण तसं आतमध्ये. तुम्ही मागे पायवाट बघू शकता. आपण ह्या पायवाटीने गेलो होतो आणि आता आपण आता पुढे जाऊया. इकडनं आपण जाऊया. बा ही जी तुम्हाला जिने दिसत आहेत ही जुनी वाटे जी तुम्ही नॉर्मली आपण चढतो ती वेगळी वाटे आणि ही जी आहे ती जुनी वाटे जी गिरणा पर्वताला जाते. ही पूर्णपणे तुम्ही बघितलं बॉर्डरवरनं वरती होऊन आपण त्या गिरणा शिखराला पोचतो वरती. आणि जुनी वाटे ही जुनी वाट इथे तुम्हाला लिहिलेलं आहे पाटी लिहिलेली आहे जटाशंकर म्हणून. त्याच्यामुळे पाठी लिहिल्यामुळे तुम्ही त्याला डायव्हर्जन तुम्ही त्यावेळेस करू शकता. तुम्हाला जर या मंदिरामध्ये जायचं असेल तर जुन्या वाटेने आपण खाली जाऊया. मित्र तुम्हाला एक सांगायचं ही जुनी वाट म्हणजे तुम्ही जर माझा गिरनार दर्शनचा भाग चार हा जो बघितला असेल त्यामध्ये चार भाग आहेत गिरनार दर्शनचे जयगुरुदेवमध्ये. त्याच्यामध्ये तीन आणि चारमध्ये तुम्हाला जुन्या वाटेने मी आणलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला हीच वाट दाखवली होती पण त्यावेळेस जटाशंकर मला माहीत नव्हतं. तर आता मी परत इकडे आलेलो आहे त्यावेळेस जटाशंकर हे मला एवढं सुंदर असं मंदिर आहे असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आपण तुम्हाला हे दाखवूया. त्याच्यामुळे मी आपण इकडे आलेलो आहोत आणि आता आपण रिटर्न जात आहोत. की आता माकडं बघा आपल्याबरोबर जे मेंबर होते ते माकडांना खाणं देत आहेत. जुना मार्ग आहे त्याच्यामुळे खूपच चांगलं वाटतंय कारण जुन्या मार्ग एवढं कमर्शियलाइज झालेलं नाही आहे. हा कारण थोडासा लॉंगकट पडतो. इकडनं जुन्या मार्गाने ॲक्च्युली 10,000 पायऱ्या आहेत गिरनारला जाताना. जर तुम्ही नॉर्मल आपल्या जैन टेम्पलवरनं जर गेले तर तिकडनं 8,000 पायऱ्या आहेत पण जुन्या मार्गाने तुम्हाला 2,000 व्यवस्थित पडतं. म्हणजे इकडनं ॲक्च्युली 10,000 पायऱ्या आहेत बरोबर. पण इकडनं जास्त जण जात नसल्यामुळे इथे ठेले किंवा दुकानं एवढी नाही आहेत. तर पूर्णपणे आपण खाली आलेलो आहे आणि तुम्हाला जो सकाळी मी सांगितला होता जिकडनं आपला रोपेचं स्टेशन आहे खाली तिकडनं आपला राईट घ्यायला लागतो. तर तुम्ही समोर जर बघाल तर रोपेचं स्टेशन आहे. तर आता रोपेचं स्टेशनपर्यंत परत आपण आलेलो आहोत आणि आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तर तुम्हाला हा जटाशंकर महादेवचा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना दाखवा की एवढं सुंदर मंदिर आहे जे हिडन टेम्पल ज्याला आपण म्हणू शकतो जंगलामध्ये टेम्पल आहे ते. आणि जयगुरुदेवमध्ये तुम्ही असे मी वेगळे व्हिडिओ त्यामध्ये मी तुम्हाला शेअर करत राहीन. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा
आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.